नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. नितीन चषक क्रिकेट स्पर्धा, तुलसी परभणी विजेता तर विराट नांदेड उपविजेता. मालिकावीर पुरस्कार पुरोहित भारत. सेलू तालुका क्रिकेट संघटना व नितीन व्यायामशाळा कला व क्रीडा सांस्कृतिक युवक मंडळ सेलू वतीने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती दिनानिमित्त दिनांक 29 जानेवारी 2023 रविवारी रोजी नूतन महाविद्यालय क्रीडांगणावर अंतिम सामन्यात तुलसी परभणी संघाने अवघ्या 9 षटकात 9 गडी राखून दणदणीत विजय प्राप्त केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नितीन मंडळाचे अध्यक्ष माजी आमदार हरिभाऊ काका लहाने तर प्रमुख पाहुणे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सहसचिव संतोष बोबडे, माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, सईद खान पाथरी, ॲडव्होकेट अशोक आंभुरे पुणे, माजी नगराध्यक्ष पवन आडळकर, भास्करराव लंगोटे, छगन शेरे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक मंडळाचे सचिव संदीप लहाने, सूत्रसंचलन मोहन बोराडे तर आभार प्रदर्शन गिरीश लोडाया यांनी केले. प्रथम बक्षीस तुलसी परभणी संघास 1 लाख रुपये सईद खान पाथरी तर द्वितीय बक्षीस विराट नांदेड संघास 71,000 रोख सुरेशराव नागरे चषक नामदेव डक यांच्या वतीने देण्यात आले. मालिकावीर पुरोहित भारत यास 31,000 रुपये व स्कूटी चषक पारस काला अरहिंत गॅस एजन्सी सामनावीर पुरस्कार. परभणी संघाच्या वैभव लांडे यास 2,000 रोख व चषक. ऑक्रिड मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल डॉक्टर इम्रान कुरेशी यांच्या वतीने देण्यात आले. सर्व सामनावीर पुरस्कार ट्रॉफी प्रशांत गोळेगावकर वरद एजन्सी सेलू यांच्या वतीने देण्यात आले. समालोचन डॉक्टर शेळके, अनिल इशाद बागवान, पवन फुलमाळी, गणू लेखक अरविंद देशपांडे, विनायक खंडागळे, पांडुरंग कावळे, अविनाश शेरे, पवन घुमरे, स्पर्धा संयोजक गिरीश लोडाया, सहसंयोजन हरिभाऊ काळे, गणेश माळवे, बंडू देवधर, अभय लहाने, मयूर वाघ, राजेश राठोड, दीपक निवळकर, स्वप्नील राठोड यांनी परिश्रम घेतले. खरं म्हणजे चांगले चांगले खेळाडू ह्या ठिकाणी मला निर्माण व्हावे, मला उपलब्ध व्हावे आणि चांगले चांगले संघ मला या ठिकाणी उपलब्ध व्हावे अशी आमची भावना असते. खरं म्हणजे पुणा, नागपूर, मुंबई अशा अनेक संघाला आम्ही निमंत्रित करतो पण ते संघ त्यांच्या बिझी शेड्यूलमुळे ते उपलब्ध होत नाही आहेत. पण आज जरी आज परभणी संघ जरी म्हटलो, पूर्ण संघ जरी म्हटलं तरी त्यामध्ये राज्यामध्ये खेळणारे खेळाडू त्या संघामध्ये येतात. नाव परभणी राहिले पण त्यामध्ये येणारे खेळाडू जे MP चे असतील, गुजरात असतील, आमची तर भावना आहे, आमची इच्छा आहे की प्रत्येक खेळाडूंनी महाराष्ट्रातल्या नाही देशातल्या खेळाडूंनी आमच्या इथे यावं आणि त्यांना चांगल्या ज्या सुविधा असतील त्या सुविधा द्यायसाठी आम्ही तयार आहोत आणि निश्चितपणे पुढे ती उपलब्ध होतील असं मला वाटतं.